फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मी धनंजय गद्रे, गुरुजी, राशी भविष्य कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 16 मे 2022 वार सोमवार, वैशाख शुद्ध पौर्णिमा, आज बौद्ध पौर्णिमा आणि साईबाबा उत्सव शिर्डीमध्ये, असा हा एक आनंदाचा दिवस आणि धार्मिकतेनं भरलेला दिवस. आजचा वार सोमवार, आजचा श्लोक, कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मृगुडी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो यातला मुख्य शब्द शिव, शंभू महादेव. शिव म्हणजे आनंद, शिव म्हणजे सुंदरता, शिव म्हणजे चैतन्य आणि शिव म्हणजे शक्ती. शिव या शब्दाची फोड जर केली तर श अधिक ई अधिक व, श आणि व हे दोन शब्द आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा शव म्हणजे निश्चल देह, तो देह न चालणारा अचल असतो तो. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये ई येते, ई म्हणजे शक्ती येते, तेव्हा तो सजीव होतो. किंबहुना याचं उलट आपण जर रूप बघितलं तर श अधिक ई अधिक व याच्यामधली जेव्हा ई निघून जाते तेव्हा तो श अधिक व राहतो, म्हणजे तो देह प्रेतवत राहतो. आणि म्हणून शिव आणि शक्तीचं रूप आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं. कैलास राणा जो राहतो कुठे तर कैलास पर्वतावर. कसा आहे कैलास राणा शिवचंद्रमौळी, ज्याच्या मस्तकावरती चंद्र आहे, कारण ज्यानं शीतल ते करता विषप्राशनानंतर तो धारण केलेला आहे. फणी म्हणजे सर्प, ज्याच्या शरीराभोवती लपेटलेले आहेत, ते सुद्धा शीतलतेचं स्वरूप आहेत. मृकुटी झळाळी आणि गंगा उत्तम अशा प्रकारे त्या शिरावरून वाहते. असा हा तुजवीण शंभो, या शंभो वाचून, या महादेवा वाचून माझं रक्षण कोण करणार, किंवा देवा महादेवा तू अनाथांचा नाथ आहेस, तू पार्वतीचा नाथ आहेस, तू गजाननाचा पिता आहेस, प्रत्येक कार्यात यश देणारा आहेस, शिव म्हणजे शुचिता प्रदान करणारा आहेस, आणि म्हणून माझं रक्षण तू कर आणि माझ्या जीवनातली अनिष्टता नष्ट करून इष्ट मार्गानं किंवा योग्य मार्गानं जगण्याची बुद्धी मला तू दे, अशी आपण प्रार्थना भोलेनाथांकडे आज करतो. आज वार सोमवार, आपल्या राशीचक्रात काय ते बघूया. मेषरास, आजचा दिवस हा आनंदाचा आहे, सौभाग्याचा आहे. आपल्यापैकी वाहन खरेदी करणाऱ्यांकरता
ग्रहमान उत्तम आहे. आपल्या राशीपैकी जे शिक्षक आहेत किंवा जे किराणा माल व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम, राशीकरता शुभ रंग निळा आणि शुभ अंक 6. ओम नमः शिवाय हा मंत्र 40 वेळा म्हणा, सुख प्राप्ती होईल. वृषभ रास. आजचा दिवस भरभराटीचा आणि आनंदाचा आहे. नवीन एखाद्या कार्यात पदार्पण करण्याकरता अतिशय सुंदर ग्रहमान. आपल्यापैकी जे कोणी बांधकाम व्यावसायिक आहेत किंवा कायदेतज्ञ आहेत, नवीन संधी त्यांना लाभ होईल. अनुभव घ्या. शुभ रंग 15 आणि शुभ अंक 7 आहे. ओम नमो पार्वतीपते हराय नमः हा मंत्र 31 वेळा म्हणा, सुख प्राप्ती होईल. मिथुन रास. आज आपल्या राशीकरता समतोल स्वरूपाचा दिवस आहे. एखाद्या ठिकाणी प्रवासाला जायचं असेल तर आराखडा आज तयार करा. दिवस उत्तम. आपल्या राशीपैकी जे शिक्षकी पेशात आहेत किंवा साहित्यिक आहेत त्यांच्याकरता ग्रहमान छान आहे. राशीकरता शुभरंग पिवळा आहे आणि शुभ अंक 8. नमो भगवते नमः शिवाय हा मंत्र 23 वेळा म्हणा, सुख प्राप्ती होईल. कर्करास. कर्क राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आणि छप्पर फाडकी आनंदाचा आहे. जमीन खरेदी करणाऱ्यांकरता आज ग्रहमान उत्तम आहे. आपल्यापैकी जे कोणी शेतकरी बांधव आहेत किंवा क्रीडापटू आहेत त्यांना उत्तम अशा प्रकारच्या संधी आज प्राप्त होतील. नवीन काहीतरी कल्पना सुचते. राशीकरता शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक 5. श्री गणेशाय नमः हा मंत्र 50 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. सिंहरास. आजचा दिवस भरभराटीचा आहे आणि अत्यंत आनंदाचा आहे. एखाद्या नवीन उद्योगामध्ये आज जर आपल्याला पदार्पण करायचं असेल तर ग्रहमान उत्तम आहे. आपल्या राशीपैकी जे रंगभूषाकार किंवा छायाचित्रकार आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे. शुभ रंग निळा आणि शुभ अंक 6. आज आपण श्री गणेशाय नमः हा मंत्र 121 वेळा म्हणा, गणपतीला दुर्वांकुर व आनंद प्राप्त होईल. कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आणि आनंदमय आहे. आपल्याला जर का कुठे प्रवासाला जायचं असेल किंवा परदेशामध्ये जायचं असेल तर आनंदमय असा काळ आहे, त्याचा अनुभव घ्या. आज आपल्या राशीकरता जे कोणी कायदेतज्ञ आहेत किंवा किराणा माल व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे. राशीकरता शुभरंग पिवळा आणि शुभ अंक 8 आहे. नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 104 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. तुळरास. तुळ राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे पण थोडा काळजीचा आहे. एखाद्या आपल्या आप्तेष्टाकरता काही धावपळ करावी लागेल, संयमानं घ्या. आपल्या राशीपैकी जे डॉक्टर आहेत किंवा जे कुक्कुटपालन व्यवसायाशी निगडित आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे. आज राशीकरता शुभरंग हिरवा आणि शुभ अंक 5 आहे. शिवमहिम्न स्तोत्राचं वाचन किंवा पठण आज करा, दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक रास, वृश्चिक राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे, दगदगीचा आहे. आज आपल्या राशीपैकी ज्यांना कुणाला वाहन खरेदी करायची आहे त्यांच्याकरता ग्रहमान चांगला आहे. आपल्यापैकी जे पर्यटन व्यावसायिक आहेत किंवा दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता ग्रहमानाची साथ चांगली मिळेल, त्याचा आपण अनुभव घ्या. राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 7. पार्वतीपते हर हर महादेव हा मंत्र 35 वेळा म्हणा, सुखप्राप्ती होईल. धनुरास, धनुराशीकरता आजचा दिवस भरभराटीचा आहे पण धावपळीचा आहे. एखाद्या नवीन क्षेत्रात केलेल्या पदार्पणामुळे आपली धावपळ होण्याची शक्यता आहे. सबुरीनं आणि आनंदानं घ्या. आपल्या राशीपैकी जे कोणी शेतकरी आहेत किंवा कीर्तन व्यवसायक आहेत त्यांना उत्तम आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीकरता शुभ रंग आहे करडा, शुभ अंक 8. आज श्री नमः शिवाय हा मंत्र म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. मकर रास, मकर राशीकरता छप्पर फाडके आनंद देणारा आजचा दिवस. आज एखाद्या मंगल कार्यामध्ये आपल्याला जायची संधी मिळेल, आनंद प्राप्त होईल. आपल्यापैकी जे कोणी वाहन क्षेत्रात आहेत किंवा पर्यटन व्यवसायामध्ये आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे, त्याचा आपण अनुभव घ्याल. शुभ रंग निळा आणि शुभ अंक 6. आज आपण श्री गजानन जय गजानन हा मंत्र 23 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. कुंभरास, कुंभ राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे, आनंदाचा आहे. आज जमीन खरेदी करता दिवस उत्तम आहे. आपल्या राशीपैकी जे कोणी मत्स्य विक्रेते आहेत किंवा डॉक्टरी पेशात आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे. राशीकरता शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 3 आहे. आज आपण शिवलीलामृत ग्रंथामधला 3 अध्याय वाचा, आनंद प्राप्त होईल. मीनरास, मीन राशीकरता आजचा दिवस सुखमय, आनंदमय आणि समाधानकारक आहे. आपल्या एखाद्या जुन्या व्यवसायामध्ये यश प्राप्त झालं असं आपल्याला जाणवेल, त्याचा आपण अनुभव घ्या. आपल्या राशीपैकी जे कोणी अभियंते म्हणजे इंजिनियर आहेत किंवा फळबागांचे व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे, त्याचा आपण अनुभव घ्या. आज राशीकरता शुभ रंग आहे भगवा आणि शुभ अंक 3 आहे. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सदन नमः, नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मताम हा मंत्र 108 वेळा म्हणा, आनंदाची आणि सुखाची प्राप्ती होईल, त्याचा अनुभव घ्या. आज बौद्ध पौर्णिमा, तथागत बुद्धांचा जन्म आणि जीवनामध्ये बुद्धी आणि त्या संदर्भात भगवंताचं अनुष्ठान या दोन्ही गोष्टींचा उत्तम समागम कसा असावा याचं चरित्र आपल्याला गौतम बुद्धांच्या सगळ्या कथांमध्ये आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक आशीर्वादामध्ये प्राप्त होतं. भगवान गौतम बुद्ध हे महाविष्णूंच्या अवतारामधले एक आणि म्हणून बौद्धावतारे रामक्षेत्रे राम रामाश्रमे असा आपण प्रत्येक संकल्पामध्ये उल्लेख करतो. आजच्या या गौतम बुद्धांच्या जयंतीच्या दिवशी आपण त्यांची एक कथा बघूया.
भगवान गौतम बुद्ध हे भिक्षा मागण्याकरता एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले. त्या शेतकऱ्याचं शेत आणि तिथे बाजूला असलेलं त्याचं घर या दोन्ही गोष्टी बघून गौतम बुद्धांना अतिशय आनंद झाला आणि त्याची मेहनत बघून त्यांना त्याच्याविषयी कुतूहल वाटलं आणि म्हणून आज भिक्षा मागण्याकरता आपण या शेतकऱ्याकडे जावं असा उत्तम विचार त्यांच्या मनामध्ये आला. अनेक अनुयायी आपल्या बरोबर असताना देखील गौतम बुद्ध स्वतः अशा प्रकारे भिक्षा मागून त्यातून मिळालेलं अन्न सेवन करत होते आणि त्यामुळे अतिशय दिव्य असं तेज त्यांच्या मुखावरती होतं. शेतामध्ये हा शेतकरी काम करत होता. भगवान प्रवेशते झाले. भगवंताने त्याच्याकडे भिक्षेकरता आपली झोळी पुढे केली. तो शेतकरी थोडासा वेगळ्या स्वभावाचा होता आणि भगवान गौतम बुद्धांकडे त्याने भिक्षा देणं सोडून त्यांना नतमस्तक व्हायचं सोडून त्यांना तो अदवा तदवा बोलायला लागला. गौतम बुद्ध कधीही अशा शब्दांनी व्यथित झाले नाही कारण त्यांचं एक तत्व ते नेहमी सांगायचे, अपशब्द बोलणारा किंवा आपल्याला लागेल असे शब्द बोलणारा समोरचा जेव्हा असतो तेव्हा आपण त्या अपशब्दांनी व्यतीत व्हायचं नसतं. आपण ते शब्द तो ज्या पद्धतीनं बोलतोय ते ऐकून घ्यायचे आणि नंतर आपल्याला काय करायचं हे आपण ठरवायचं असतं. जेव्हा तुम्ही ते अपशब्द आपल्या अंगावरती लावून घेता म्हणजे त्याचा स्वीकार करता तेव्हा ते आपल्याकडे येतात. आपण जर ते ऐकलेच नाहीत, आपण जर ते स्वीकारलेच नाहीत तर त्याचा आपल्याला भार होणारच नाही. हे उत्तम तत्वज्ञान गौतम बुद्धांनी आपल्याला पर्यायानं सकल विश्वाला सांगितलं आणि त्यामुळे तो जे काही शब्द बोलतोय ते गौतम बुद्ध ऐकतच नव्हते. आता त्यानं उलटपक्षी गौतम बुद्धांना विचारलं, मी तुम्हाला काही जर माझी शंका विचारली तर त्याचं आपण निरसन कराल का? त्यावरही बुद्धांचं उत्तर असं होतं की तू जी मला शंका विचारशील त्याचं निरसन करण्याची शक्ती कुवत किंवा बुद्धी माझ्याकडे असेल तर मी निश्चित करीन, पण जर ती शक्तीच माझ्याकडे नसेल तेवढा मी योग्यच नसेन तर मी कसं बरं त्याचं निराकरण करणार. आता मात्र गौतम बुद्धांनी त्याला संमती दिल्यामुळे तो आपल्या शंकेचं निरसन करण्याकरता पुढे सरसावला आणि गौतम बुद्धांना प्रश्न विचारला की आपण यती आहात, आपण अनेक ठिकाणी भिक्षा मागत फिरता पण आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. तुम्ही भिक्षा माझ्याकडे मागता, मी कर्म करतो, मी मेहनत करतो, मी श्रम करतो, मी नांगर चालवतो, पण अशी कुठलीही मेहनत न करता तुम्ही केवळ भिक्षा मागता म्हणजे आम्ही जे कमवतो त्याच्यातला काही श्रम न करता भाग तुम्ही मागता, हे योग्य आहे का? गौतम बुद्ध म्हणाले, बाळा तू म्हणतोस की मी काही मेहनत करतो का? तर निश्चितच मी मेहनत करतो. तू म्हणालास मी फुकट खातो का? तर निश्चित मी फुकट खात नाही, कारण तू जसं धान्य जमिनीत पेरतोस तसं मी इतरांच्या मनामध्ये श्रद्धा पेरतो. ही श्रद्धा पेरल्यानंतर त्याकरता जे खत लागतं, जे पाणी लागतं, त्यातलं जे पाणी आहे ते म्हणजे माझी तपस्या आहे. तुम्हाला श्रद्धा जेव्हा मी पेरतो
तेव्हा माझी तपस्येचं पाणी त्याच्यामध्ये मी वापरतो आणि तपस्येचं पाणी जेव्हा वापरतो तेव्हा श्रद्धा आणि तपस्या याला जी फळं येतात किंवा याला जे बारीक रोपं तयार होतात ती भक्तीची रोपं तयार होतात. तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि तपस्या निर्माण करून मी भक्तीचा तो जो अंकुर आहे भक्तीची बीजं पेरत असतो भक्तीचे ते रोप पेरत असतो आणि त्या भक्तीच्या रोपामधून ज्या वेळेला तुमच्यामध्ये ही भक्ती सामावली जाते तेव्हा त्याला अनेक प्रकारची उत्तम विचारांची फळं येतात. उत्तम विचारांचं धान्य त्याच्यामध्ये निर्माण होतं. म्हणजे श्रद्धा तपस्या भक्ती आणि उत्तम विचार या मार्गातून मी कामच करत असतो आणि तो प्रसार मी करतो त्यामधून मला जे मिळतं ते काय मिळतं तर वैयक्तिक मला मानसिक समाधान मिळतं आणि ते तुमच्यामध्ये जेव्हा प्रेरित होतं तेव्हा तुम्हाला जे समाधान मिळतं त्यामुळे माझा आनंद द्विगुणित होतो. आता सांग मी श्रम करतो की नाही मी मेहनत करतो की नाही. भगवान गौतम बुद्धांचं ते उत्तर त्या व्यक्तीच्या मनावर इतकं ठसलं त्यानं असा विचार केला मी जी शेती करतो त्याचा उपयोग मी फक्त माझ्या स्वतःकरता करतो. ती शेती माझ्या घराकरता मी त्यातलं धान्य वापरतो. पण महाराज आपण जी भक्ती करता आपण जी श्रद्धेनं सगळं काही करता हे तुम्ही समाजाकरता करता. त्यातला आनंद हा समाजाला मिळतो आणि निश्चितच आपण माझ्यापेक्षा अनंतपटीनं श्रेष्ठ आहात. अशा मार्गातून कोणावरही न चिडता गौतम बुद्धांनी अनेक अनुयायी निर्माण केले आणि त्यांच्या मार्फत धर्माचा ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रसार केला. अशा या गौतम बुद्धांच्या जयंतीचा आजचा दिवस म्हणून आपण आजच्या दिवशी त्यांना वंदन करूया. आजची वास्तुटीप. आपण घरामध्ये आनंद राहण्याकरता संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेला आपण दिवे लागणीचा काळ म्हणतो त्यावेळेला दिव्याबरोबर घरामध्ये आपण धूप जाळावा. या धूप जाळल्यामुळे त्याच्यातून होणारा सुंदर हा गंध हा वातावरणाला पोषक असतो आणि कृमी कीटकांचा नाशक असतो. अशा प्रकारे आपण प्रयत्न करून बघितला तर आपलं घर शुद्ध होईल. आज वार सोमवार भगवान महादेवांचा वार. महादेव तिथे पार्वती असं आपण म्हणतो आणि म्हणून आज आपण पार्वती मातांकरता अन्नपूर्णा देवीकरता एक श्लोक म्हणूया. आजच्या भागाची सांगता करूया. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थं भिक्षां देही च पार्वती. पार्वती पते हर हर महादेव. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गदरे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 17 मे 2022 वार मंगळवार वैशाख कृष्ण प्रतिपदा कृष्ण द्वितीया. आज देवर्षी नारद महाराजांची जयंती.